मनसी परिवहन कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष हरी माळी यांचा आरोप। विविध प्रकारची कंत्राटे काढून कमिशन लाटत परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एसटीला खासगीकरणाच्या वाटेवर नेत आहेत असा गंभीर आरोप मनसे परिवहन कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष हरी माळी यांनी नांदुरा येथे केला। महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी नांदुरा येथे एसटीला नवीन बस स्टँडला भेट दिली। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश इंगळे, मनसे परिवहन राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, विदर्भ प्रदेश सचिव प्रदीप गायकी, मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष बुलढाणा गजानन ठोसर, माननीय श्रीकृष्ण सपकाण, भागवत उगले यांची प्रमुख उपस्थिती होती। एसटीच्या खासगीकरणाचा प्रयत्न केल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेईल, तसेच एसटी कामगारांवर अन्याय होत असल्यास तो कदापि खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला। यावेळी माळी म्हणाले, एसटीची सेवा 70 वर्ष जुनी आहे। सद्यस्थितीत एसटी बसची संख्या 19,000 आहे। 30% बसेस खराब अवस्थेत आहेत। 40% बसेस रस्त्यावर धावत आहेत। प्रत्येक एसटी बस 9 लाख किलोमीटर चालल्याने दुरावस्था निर्माण झाली आहे। ती 70 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाली। मुंबईमध्ये 1,250 वर्षाचे गिरणी कामगार, त्यांच्यापेक्षा वाईट अवस्था एस टी कामगारांची। कारण एस टी कामगार हा आजच्या रस्त्याची परिस्थिती आपण पाहिली, गाड्यांची अवस्था पाहिली। 19,000 गाड्या आहेत, त्याच्यामध्ये 30% गाड्या फक्त चालू कंडिशनमध्ये, बाकी 70% अवस्था आग मरती तर मरून मरते। कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही। आज 21 जुलैला 1,10,000 कामगार आहेत, एस टी कुटुंब आहेत ते। आणि सर्व खाजगीकरणाच्याकडे परिवहन सेवेचं सगळं चाललेलं आहे। आणि एस टी कामगार गाडी रस्त्यात बंद पडो, त्याचा दंड त्यांनी भरायचा। अपघात झाला त्यांनी जामीन त्यांनी जाणायचा। म्हणजे एक अशी अवस्था करून टाकलेली की हा वेळ बिगार आहे तर काय, स्वातंत्र्यात आहोत का पारतंत्र्यात आहोत, ही अशी अवस्था एस टी कामगारांची झालेली आहे। ना इकडे ना तिकडे अशी त्यांची अवस्था झालेली आहे। 8-8, 10-10 तास कामं करत आहेत डेपो डेपोमध्ये। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय हरी माळी साहेब हे गेल्या 3-4 दिवसापासून विदर्भाच्या दौऱ्यावर असून एस टी व एस टी कामगारांच्या समस्या प्रत्यक्ष स्वतः जाऊन ते जाणून घेत आहेत। त्या समस्यांचा निवारण निराकरण कसं करायचं या संदर्भात त्यांची कार्यपद्धती सुरू आहे। आज दिनांक 27 ला नांदुरा येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली असून नांदुरा तालुका तसंच बुलढाणा जिल्ह्यातील एस टी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या संदर्भामध्ये माननीय हरी माळी साहेब यांनी जर एस टीच्या खासगीकरणाचा जो प्रयत्न चालला आहे तो आम्ही हाणून पाडणार, या संदर्भात लवकरच महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। आणि जर एस टी प्रशासनाने एस टी कामगारांना कोणत्या प्रकारचे अन्याय केला आणि खासगीकरणाचा तसा घाट घातला तर महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना आंदोलन करेल, हे या प्रसंगी सांगू इच्छितो।